आणि यानंतर वळूया त्या पुढच्या बातमीकडे. तर बातमी आहे सिल्लोड मधल्या घटनेवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यावर संताप व्यक्त करण्यात येतोय. पीडिता आणि आरोपीचे संबंध होते, दोघांमधल्या संबंधांमधून घटना घडल्याची शक्यता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. तर या दोघांचे संबंध असल्याचं ऐकलं, पण घटना भयानक होती असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. औरंगाबादमध्ये आज जी घटना झाली त्याच्यामध्ये जो आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे. ते दोघांचे संबंध त्या निमित्तानं होते, त्या निमित्तानं संबंधाच्या माध्यमातून दोघांमध्ये भांडण झाले आणि भांडण झाल्यानंतर ही घटना घडली. जो आरोपी आहे त्याला अटक केली आहे आणि पुढील कारवाई चालू आहे. आपल्या या सगळ्या सामाजिक जाणीवेची चूक आहे माणूस पाहिजे. आता हे तर खरंच आहे की त्याच्या पाठीमागे सुद्धा ते दोघांची आपसातली ओळख आणि किंवा काय असेल आणि एकतर्फी असं जे काही मी ऐकतो आहे, परंतु जे झालं ते एवढं भयानक आहे की ते पाहवत नाही आणि सुचवत नाही. आणि हे अशा प्रकारचे राक्षस आपल्या समाजामध्ये हे आपलं दुर्दैव आहे. तर या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणतात ते पाहूयात. मला खरं म्हणजे शरम वाटते की राज्याच्या गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करावं. त्यांचे संबंध असतील काही असतील, म्हणून राज्याच्या गृहमंत्र्यांना कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत कठोर भूमिका घेऊन कारवाईची अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला असताना या ठिकाणी अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य निश्चितपणे त्या ठिकाणी चिंता व्यक्त करणार आहे. त्याच्या विरोधात मी जाहीर निषेध या ठिकाणी करतो. माझं असं म्हणणं आहे की खरं म्हणजे ज्या घटना गेल्या आठवडाभर घडत आहेत याचा गांभीर्यानं सरकारनं आणि गृहमंत्र्यांनी विचार केलेला दिसत नाही. जालनाची घटना झाली, त्या ठिकाणी खुलेआम त्या ठिकाणी विनयभंग झाला, त्या ठिकाणी पोलिसांचा निष्काळजीपणा दुर्लक्ष झालं, त्यानंतर शिक्षिकेच्यावर पेटवण्यात आलं, त्या ठिकाणी जाऊन कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी सरकार काळजी घेताना दिसत नाही. आणि आज हा तिसरा प्रकार झाल्यानंतर गृहमंत्री जर अशा प्रकारचं बोलणार असतील की त्यांचे संबंध असतील तर मला वाटतं गृहमंत्र्यासारख्या एका संवेदनशील पदावरच्या व्यक्तीनं असं बोलणं त्या ठिकाणी उचित नाही. तर ज्या घरात ही घटना घडली त्या घराबाहेरून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम. हिंगणघाटच्या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती, ती क्षमतेनं क्षमतेत तशीच घटना दुसरी औरंगाबादेतील सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात घडलेली आहे. या अंधारी गावामध्ये झोपलेल्या महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवण्यात आले, ती 95% भाजली. ते हेच घर आहे ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे. संतोष मोहिते नावाचा आरोपी याच घरी रात्री 11:30 दरम्यान आला आणि त्यांनी दार उघडायला लावलं महिलेला. आत त्यांची बाचाबाची झाली. बाचाबाचीनंतर संतोष मोहिते नावाच्या आरोपीने त्या महिलेच्या अंगावर रॉकेल टाकलं आणि तिला पेटवून दिलं. ज्या अंथरुणावर झोपलेली होती ते अंथरुणही पूर्णपणे जळून गेलेलं आपण बघू शकतो आणि ही महिला जवळपास 95% जळालेली आहे. तिच्यावर औरंगाबादेतील घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हे दोघेही आरोपी आणि महिला हे एकाच गावातले आहेत आणि आरोपी हा दारूचं दुकान चालवतो, महिला त्यांच्या ओळखीची आहे. मात्र ओळखीची असून सुद्धा त्यांची बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीत या महिलेला जाळण्यात आलं. एकंदरीतच 75% महिला जळालेली आहे आणि मृत्यूशी झुंज देत आहे. आता पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. नेमकं कारण काय होतं हे तपासाअंती कळेल. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, सिल्लोड, औरंगाबाद.